नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते. आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत, कारण आपल्या महान अशा संस्कृतीतल्या अगाध अशा शास्त्राविषयी आपण अभ्यास करीत आहोत, ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करीत आहोत. मुख्य म्हणजे यातून जे ज्ञान आपण मिळवणार आहोत त्याचा उपयोग स्वतःसह समाजालाही होणार आहे, त्याचा आम्हाला मनसी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्याचे जे प्रयत्न आम्ही करत आहोत त्याला तुम्ही पाठिंबा देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. या शास्त्रातील वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन अवश्य दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेचच तुम्हाला कळेल. मागच्या भागापासून आपण प्रत्येक ग्रहाचा स्वतंत्रपणे अभ्यास करीत आहोत, त्यामध्ये प्रत्येक ग्रहाची वैशिष्ट्ये जाणून घेत आहोत जी ज्योतिष शास्त्रामध्ये अत्यंत महत्वाची मानली जातात. त्यामुळे तुमची उत्सुकता अधिक न ताणता आपण आता सरळ विषयाला सुरुवात करू. मागील भागात आपण रवी ग्रहाविषयी माहिती जाणून घेतली, आजच्या भागात आपण चंद्राविषयी जाणून घेणार आहोत, त्याचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. फक्त भारतातीलच नव्हे तर जगभरातील कवी मनांच्या लोकांना प्रेमात पाडणारा आकर्षित करणारा ग्रह म्हणजे चंद्र होय. जगभरातल्या कवी लेखक विचारवंतांनी चंद्रावर लिखाण केले आहे, चंद्राच्या सौंदर्यावर आपले विचार व्यक्त केले आहे, चंद्राच्या शीतल छायेतील अनेक रात्री जागवले आहेत. पौर्णिमेला अंधारा रात्रीतही मंद व आकर्षित करणारा प्रकाश व चंद्राची ती पूर्ण आकृती बघून तो देवाकडून मिळालेली देणगीच वाटतो. तर अमावस्येच्या रात्रीला चंद्र जेव्हा आकाशात दिसत नाही तेव्हा अनेकांची मने हुरहुरतात, काळोख्या रात्रीचे भय वाटू लागते. हे सर्व आजही अभ्यासपणे चालू आहे. महत्वाचे म्हणजे जोपर्यंत चंद्र आहे तोपर्यंत ते सुरूच राहणार. असा हा चंद्र पृथ्वीचा उपग्रह आहे, त्यामुळे तो पृथ्वीभोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही फिरत असतो. उपग्रह असला तरी ज्योतिषशास्त्रात जेवढं महत्व सूर्याला आहे तेवढंच महत्व चंद्रालाही आहे. रवीप्रमाणेच चंद्राशिवाय सुद्धा पत्रिकेतील कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करता येत नाही. पत्रिका बघत असताना किंवा मांडत असताना आधी रवी आणि चंद्र लक्षात घ्यावे लागतात. चंद्राचे महत्व अजून सांगायचे म्हणजे त्याच्या आकाशातील स्थितीचा परिणाम पृथ्वीवरील घडामोडींवर होत असतो. सूर्याप्रमाणे वनस्पतीच्या वाढीवरही त्याचा परिणाम होतो, त्याचबरोबर समुद्राच्या भरती ओटीवरही त्याचा परिणाम असतो. अगदी याचप्रमाणे मानवी जीवनावरही त्याचा परिणाम होत असतो. सर्वसामान्य माणसाला या गोष्टी माहीत नसतील, मात्र ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे समुद्राच्या पाण्यावर जसा चंद्राचा परिणाम होतो अगदी तसाच मनुष्याच्या रक्तावरही होतो. म्हणजे चंद्राचा संबंध मनुष्याच्या आरोग्याशीही आहे. चंद्रामुळे आजारी माणसाच्या आरोग्यात चढव उतार येतात, वेड्या माणसाचा वेडेपणा वाढीस लागतो किंवा कमी होतो. सर्वात महत्वाचं म्हणजे मनुष्याच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असेल ती त्या मनुष्याची रास मानल्या जाते. तसेच जन्माच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्रामध्ये असेल ते नक्षत्र मनुष्य जन्माचे नक्षत्र आहे असे म्हणतात. महत्वाचं म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार
मास, महीने, पंचांग, कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष, कालगणना, नक्षत्र आदि सर्व गोष्टी चंद्रावरून ठरवल्या जातात. या सर्व गोष्टीवरून चंद्राचे ज्योतिष शास्त्रातील व मनुष्याच्या जीवनातील महत्व आपल्या लक्षात येईल. मी आधीच सांगितले की चंद्राने जगभरातल्या लेखक, कवी, विचारवंत आदी लोकांना आपल्या प्रेमात पाडले आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे चंद्र हा मनाचा कारक आहे. मानवी मन गतिमान करणारा व त्याला बदलवण्याचे काम देखील चंद्र करीत असतो. मनाची स्थिती, चंचलता, संवेदना आदी सर्वांचे ज्ञान चंद्राकडून प्राप्त होत असते. यावरूनच मनुष्याचे यश, अपयश, भाग्य, लौकिक पुढच्या पिढीकडे त्याच्या पाहण्याचा दृष्टिकोन, सुख मिळवण्याची कला चंद्राकडून मिळत असते. तत्वज्ञानी लोक माया म्हणून जिचा उल्लेख करतात ती माया चंद्रावर अवलंबून असते. रवीला ग्रहांचा राजा मानलं जात, मात्र चंद्राचा विचार केल्यास रवी हा घराबाहेरचा राजा व चंद्र हा घरातला राजा होईल. चंद्र हा स्त्री तत्वाचा, मातृतत्वाचा ग्रह आहे. कारण चंद्राच्या चतुर्थ स्थानावरून आईचा देखील अभ्यास केला जातो. स्त्री तत्वाचा असल्यामुळे प्रेमळ, कोमल हृदयाचा, कुटुंबावर प्रेम करणारा, भक्तवत्सल असा ग्रह आहे. आतापर्यंत आपण चंद्राचे ज्योतिषशास्त्र व मानवी जीवनातील महत्व समजून घेतले. मात्र चंद्र हा सूर्यमालेतील ग्रह नाही, तर आधी सांगितल्याप्रमाणे तो पृथ्वीचा उपग्रह आहे. महत्वाचे म्हणजे सर्व मुख्य ग्रहांमध्ये तो आकाराने सर्वात लहान आहे. चंद्राच्या प्रकाशाच्या सर्वजण प्रेमात पडतात. मात्र खरं हे आहे की चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही, तो एक परप्रकाशित ग्रह असून सूर्याच्या तेजाने तो स्वतःला प्रकाशमान करीत असतो. पृथ्वीपासून चंद्राचे अंतर हे सुमारे 2,38,000 मैल आहे. चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरत असल्यामुळे हे अंतर कमी जास्त होत राहते. चंद्र पृथ्वीच्या भोवती 27 दिवस 7 तास आणि 43 मिनिटे इतक्या काळात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. चंद्रापेक्षा पृथ्वी ही आकाराने 50 पट मोठी आहे. गतीमध्ये चंद्र हा अतिशय शीघ्र ग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्रबल असणाऱ्या व्यक्तीच्या गुणांच्या बाबतीत सांगायचे म्हणजे मनुष्य जीवनावर त्याचे होणारे परिणाम याविषयी आपण याआधी सविस्तर चर्चा केलेलीच आहे. निसर्ग कुंडलीत चंद्र हा चतुर्थ स्थानी येतो. कर्क राशीचा तो स्वामी आहे. त्यामुळे माता, घर, वास्तू, जलप्रवास, प्रवासाची आवड आदी गुणही चंद्रबल असणाऱ्या व्यक्तीमध्ये दिसून येतात. शरीर व आरोग्याच्या बाबतीत सांगायचे झाल्यास चंद्र हा पोषण करणारा ग्रह असून पंचेंद्रिय, लहान आतडे, मोठे आतडे, स्वादिपिंड, लाळ, स्तन यावर त्याचा अंमल असतो. चंद्रावरून पोटाचे आजार, पचन, अपचन, पोटदुखी, वेडेपणा, टायफॉइड, मानसिक स्थिती, विकृती, फिट्स, नेत्रविकार, दमा आदी आजारांचा प्रामुख्याने विचार केला जातो. व्यापार, व्यवसाय किंवा नोकरीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास नौदल, नाविक, पाटबंधारे, पाणी खाते, दुग्ध व्यवसाय, मासेमारी, मीठ, धान्य दुकाने, रॉकेल, पेट्रोल, आचारी, परिचारिका, फुले, फळे, बागायती शेती आदी क्षेत्रामध्ये चंद्रबळ असणारी व्यक्ती उत्तमरित्या कार्य करू शकते. याचबरोबर उत्पादनांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास दूध, पातळ औषधे, भाज्या, साखर, गहू,
मीठ, सुगंधी द्रव्ये, व्यवसाय, पेट्रोल, रॉकेल, फळे, फुले, खाद्यपदार्थ आदी उत्पादनाचा व्यापार, व्यवसाय किंवा नोकरी करून चंद्रबळ असणारी व्यक्ती आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देऊ शकते. प्रभावाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास वनस्पतीयुक्त जंगले, थंड हवेची ठिकाणं, दुग्ध व्यवसायाच्या जागा, समुद्र, पाण्यासंबंधित इतर जागा चंद्राच्या प्रभावाखाली येत असतात. चंद्राविषयी एवढी माहिती तुमच्या अभ्यासासाठी पुरेसी आहे असे मला वाटते. आजचा भाग आपण इथेच थांबवूया. पुढच्या भागामध्ये आपण पुढील ग्रहाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आपल्याला हे सर्वच समजत असेल व अधिक शिकण्यासाठी आपला उत्साहही वाढला असेल याची मला खात्री आहे. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. ही सर्व माहिती आम्ही फेसबुक पेजवर दिलेली आहे, तिचा उपयोग करून घ्या. त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईनच विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढील व्हिडिओची वाट पहा आणि तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.